हे त्याच्यामध्ये मुनिया पैठणीचा प्रकार आहे. आपण पैठणी बघतोय सगळे, प्युअर हँडमेड असते ही साडी. बनायला जवळपास 84 दिवस लागतात. लोटस पैठणीमध्ये माझ्याकडे 4,000 पासून सुरुवात आहे बरं का. हे तुम्हाला प्युअरचे दाखवतोय, तुम्हाला एकदम लेटेस्ट विदाउट बॉर्डर पैठणी. त्याच्यामध्ये आता हे बनारसी मध्ये जाल डिझाईनचा एक प्रकार आहे. आता हे साऊथ इंडियन मध्ये रेखापट्टू टिश्यूचा प्रकार आहे हा. ह्याच्यामध्ये माझ्याकडे तुम्हाला 4,000 पासून वेगवेगळी डिझाईन, वेगवेगळे कलर सुरुवात होतील. आणि ह्याच्यामध्ये जे वर्क आहे हे कलर नाही, धाग्याचं वर्क आहे, पूर्ण थ्रेड वर्क येणार तुम्हाला. हे थ्रेड वर्क आहे, थ्रेड वर्क. ह्याची 18,000 पर्यंत बसेल. प्युअर टिश्यू मध्ये हँडमेड साडी आहे. रुद्राक्ष बुट्टा, बुट्ट्यांमध्ये पण प्रकार असतात खूप. आता ही जी आहे शाही बुट्टा. तर फ्रेंड्स, आता आपण आहोत मूलचंद मिल मध्ये आणि आपल्या सोबत आहे तिथले स्टोर मॅनेजर, जे आपल्याला सगळी मूलचंद मिलची माहिती देणार आहेत. कधीपासून हे मिल आहे, त्याचबरोबर यांच्याकडे साड्यांच्या काय काय व्हरायटी आहेत, प्राइस वगैरे कशा आहेत. तर नमस्कार सर, अनिकेत सर. तर सर, आपलं वेलकम आहे आमच्या चॅनलमध्ये. आमच्या व्ह्यूअर्सची खूप डिमांड होती की मूलचंद मिल त्यांना पाहायचं होतं. तर आपल्या हे जे स्टोर आहे ते पुण्यामध्ये आहे, तर आपले पुण्यामध्ये किती स्टोर आहेत? आपले टोटल पुण्यामध्ये 15 स्टोर आहेत, म्हणजे आपले 15 शाखा आहेत टोटल. आणि आपल्या म्हणजे पुण्यामध्ये 10 शाखा आहेत, तर बाकीचे ऑल ओव्हर बाकी 5 शाखा आहेत आपल्या. तसं झालं तर सिंहगड रोडला एक शाखा आहे आपली, पिंपरी चिंचवडला आता नवीन आपली शाखा आहे, हडपसरला आहे, आणि इथे बाकीचे सगळे स्टोर आपले इथे आहेत. अहमदनगरला पण आपली एक शाखा आहे. आणि आपलं जवळपास 1942 पासून स्टोर चालू झालं होतं, म्हणजे 84 वर्ष पूर्ण झालेत आपल्या. 85 वर्ष आपलं खूप जुनं आपलं स्टोर आहे. आणि 85 वर्षामध्ये आता आपण पदार्पण करतोय. आपल्याकडे म्हणजे कस्टमरची आवड जाणणारे, म्हणजे कस्टमरची आवड सॅटिस्फाय करणारे आणि कमी किमतीमध्ये चांगली क्वालिटी देणारे आपले सगळे स्टोर आहे. आपलं स्वतःचं मिल आहे, स्वतःचं प्रोडक्शन आहे, त्यामुळे आपल्याकडे कमी दरामध्ये कमी किमतीमध्ये सगळ्या साड्या मिळतात आणि कस्टमर त्याच्यामध्ये आनंदी होतात. एकाच दालनामध्ये सर्व प्रकार सर्व गोष्टी त्यांना मिळतात. म्हणजे आपलं मेन्स वेअर आहे, किड्स वेअर आहे, लेडीज रेडीमेड आहे, सर्वच गोष्टी एकदम आपल्याकडे स्वस्त दरामध्ये मिळतात. क्लोथिंग मध्ये आपल्याकडे सगळंच आहे. आणि खास करून नवरीसाठी आपल्याकडे शालू, बनारसी शालू, इंडो वेस्टर्न हे सर्व प्रकार, कांजीवरम वगैरे जे आहेत सर्व प्रकार आपल्याकडे, साड्यांच्या सगळ्या व्हरायटी आहेत, साड्यांच्या पूर्णपणे व्हरायटी आहेत. आणि एकदम कमी दरामध्ये आपल्याकडे आहे. लो टू हाय रेंजच्या सगळ्या साड्या आहेत, सगळ्या क्वालिटीच्या साड्या आहेत आपल्याकडे. अगदी 200-250 रुपयापासून 40 ते 50 हजार, 60 हजार जशी कस्टमरची डिमांड आहे त्याप्रमाणे सगळ्या साड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत. हो सर, थँक्यू. आम्ही तुमचं आता शोरूम पाहणार आहोत, तुमच्याकडच्या साड्यांच्या व्हरायटी पाहणार आहोत आणि त्यांच्या प्राइस वगैरे मी आहे ते व्हिडिओमध्ये पुढे विचारून घेणार आहे. तर तुम्ही जे आम्हाला व्हिडिओसाठी परमिशन दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद. थँक्यू सर. तर आता आपण आहोत मूलचंद मिल मध्ये आणि ही जी मूलचंद मिलची शाखा आहे ते दगडूशेठ गणपती जवळ आहे, सिटी पोस्टच्या एकदम अपोजिट साईडला. तर त्या शाखेमध्ये आपण आज आहोत आणि या शाखेमधलं आपण कलेक्शन पाहणार आहोत. तर आता एकानंतर एक आपण यांच्याकडचं साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत. तर भैया, तुम्ही आम्हाला सुरुवातीला काय दाखवताय? सुरुवातीला आपण सिल्क मध्ये एकदम कमी रेंज आहे, मीडियम रेंज आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्याला कुठेही भेटत नाही. 500, 700, 800 या रेंज पासून तुम्हाला सुरुवात करतो. मग तिथनं पुढे आपल्याकडे व्हरायटी पुढे जशी घ्याल तशाप्रमाणे आहे. अच्छा. आता हा जो प्रकार आहे हा श्रीवल्ली म्हणून विकला जातो. हे मार्केटला आपल्याला 700, 800 या रेंजच्या पुढे बघायला मिळतं. तर आपल्याकडे हे 450 ते 500 रुपयाच्या रेंज मध्ये पडेल. म्हणजे आपण प्रोडक्शन कॉस्ट मध्ये फक्त 15% इन्क्लूड करून करतो आणि बाकी ठिकाणी कसं असतं की 60 ते 70% इन्क्लूड केलं जातं. अच्छा, म्हणजे आपल्याकडे साड्याच्या मिळणार आहेत सगळ्या त्या मिलच्या दरामध्ये. मिलच्या दरामध्ये एकदम प्रोडक्शन कॉस्ट मध्ये, त्याच्यामध्ये जीएसटी वगैरे सगळं इन्क्लूड असणार आहे. त्या पद्धतीने आपल्याला मिळणार आहे. मग त्याच्यामध्ये तसे टिपिकल प्रकार पण येतील किंवा असे फॅन्सी प्रकार पण येतील, सगळे वेगवेगळे व्हेरिएशन बघायला मिळतील. हे काय मटेरियल आहे? हे लिनन मध्ये येणार तुम्हाला, खालचा रॉ सिल्क मध्ये येणार. हे रॉ सिल्क आणि हे लिनन, लिनन मध्ये. आता क्रेज प्रत्येक ह्याच्यामध्ये व्हरायटी भरपूर असते. व्हरायटी, डिझाईन, कलर, पॅटर्न किंवा ह्याच्यामध्ये अजून सुपिरियर क्वालिटी असे वेगवेगळे येतात. आपण पहिले हा मीडियम रेंज पहिल्यांदा बघतोय आपण त्या हिशोबाने. आता हा जो प्रकार आहे हा लच्छा पॅटर्न म्हणून, शालू म्हणून विकला जातो हा. महाराष्ट्रामध्ये आपण कुठेही गेलो तर शालूची सुरुवात 2,500-3,000 असते. पण आपल्या दुकानामध्ये हा 1,000 रुपयापासून तुम्हाला वेगवेगळी मिळेल. 1,000 रुपयापासून? हो, 1,000 पासून. याची मार्केट रेट जर आपण बघायला गेलो तर 3 ते 5,000 पर्यंत विकल्या जातं. डिझाईन वरती डिपेंड असतात त्या गोष्टी. खूप सुंदर आहे, मस्त. आणि याच्यामध्ये कलर पण भरपूर, कलर 8 ते 10 रंग येतील याच्यामध्ये. हे आपलं स्वतःचं मिल असल्यामुळे कसं आहे आपण कलर मध्ये अजून बऱ्याच व्हेरिएशन व्हेरिफिकेशन करू शकतो. त्या हिशोबाने वेगळे कलर, म्हणजे 4-8 दिवसांनी डिझाईन वेगळे असतील. हो, रोज रोज व्हेरिएशन वेगवेगळं असतं. आम्ही कसं हा ट्रेंड नुसार ते डिझाईन वगैरे आपण सगळं हे करून डिस्कस करून सगळं बनवतो. सगळं ट्रेंडी कलेक्शन असतं, पूर्ण पूर्ण ट्रेंडी कलेक्शन. जर ट्रेंडी कलेक्शन पाहायचं असेल तुम्हाला साड्यांमध्ये तर मूलचंद मिलला नक्की तुम्ही भेट द्या. यांच्या भरपूर शाखा आहेत पुण्यामध्ये. यांच्याकडे आपल्याला नवरीचे जे शालू आहेत ते 1,000 रुपये पासून मिळणार आहेत. ही जे आहे ना प्युअर शाही पैठणी मध्ये रुद्राक्ष बुट्टा.
रुद्राक्ष बुट्टा, बुट्ट्यांमध्ये पण प्रकार असतात खूप. त्याच्यामध्ये आपण मुनिया हॉकी स्टिक बुट्टा जो असतो त्याला मुनिया पैठणी म्हणतात. मोराला जी लोटस बॉर्डर येते त्याला लोटस पैठणी म्हणतात. अच्छा, कलर कसला भारी आहे याचा. आणि ह्याच्यामध्ये पण रंग तुम्हाला खूप बघायला मिळतात. ही मार्केट प्राइस ह्याची जवळपास 19,900 वगैरे असते. आपल्याकडे 11,900 या रेंज मध्ये पडेल. 11,900 रुपये मध्ये आपल्याला या ठिकाणी ओरिजिनल प्युअर सिल्क पैठणी मिळेल. तुम्ही बघू शकताय खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे. किती कलर मिळतील याच्यामध्ये. याच्यामध्ये पण 22 ते 23 मिल असल्यामुळे आपण रंगांचं एवढं हे करतो ना. 22 ते 23 कलर मिळतील आपल्याला पैठणीमध्ये, जे की तुम्हाला सहसा कुठेही मिळणार नाहीत. सहसा म्हणण्यापेक्षा मिळणारच नाहीत तुम्हाला एवढे कलर. आणि आमच्याकडे कसं असतं की आम्ही नवीन नवीन प्रयोग करत असतो की बाबा रंगांमध्ये किती व्हेरिफिकेशन करता येईल आपल्याकडे. लेडीजचं कसं असतं, हा रंग माझ्याकडे परत नाही झाला पाहिजे. त्या हिशोबाने आपण एकदम वेगवेगळे रंगांचा वेगवेगळे नवीन नवीन लॉन्च करतो. हा नवीन. आता ह्याच्यामध्ये पण सेल्फचा क्रेज असल्यामुळे ह्याच्यामध्ये पण आपण प्युअर सिल्क मध्ये पण सेल्फ ही 9 वार बनवलेली आहे, 6 वार बनवलेली आहे. अच्छा, वाव कलर खूप. आता ही जी आहे शाही बुट्टा, रुद्राक्ष येतो, हॉकी स्टिक येतो, मुनिया येतो, मयूर येतो, नाचणारे मोर येतात, सगळ्या प्रकारामध्ये बांगडी मोर येतात, सगळे प्रकार येतात बुट्ट्यांमध्ये. हा कलर तर खूप चालतो पैठणी. ग्रीन आणि पैठणी कलर जो बेसिक आपण वांगी कलर म्हणतो त्याचा क्रेज नेहमी जातच नाही, त्याचा क्रेज राहतच. पण त्याच्यामध्ये कसं असतं, आपल्याला नवीन काहीतरी हवं असतं, त्याच्यामुळे आपण ब्ल्यू, इंडिगो ब्ल्यू, रॉयल ब्ल्यू, सी ग्रीन, मोरपंखी, चिंतामणी असे वेगवेगळे रंग बघायला मिळतात. या पैठणीची काय प्राइस आहे आपल्याला. ह्याची पण तीच 12-13 या रेंज मध्ये. अच्छा, त्याच्यामध्ये मुनिया पैठणीचा प्रकार आहे. आपण पैठणी बघतोय सगळे, जे पैठणी मध्ये जे जे नवीन नवीन लेटेस्ट प्रकार बनवलेत ना, ही ट्रिपल बॉर्डर मुनिया येते. आणि ह्याच्यामध्ये सिंगल डबल अशा तुम्हाला प्रत्येक मुनियाचे प्रकार आपल्याकडे बघायला भेटतात. मी तुम्हाला शॉर्ट आणि स्वीट म्हणजे जे सिलेक्टेड व्हरायटी आहे, जे चांगली व्हरायटीज आहे ते दाखवते. ट्रिपल आणि ही प्युअर हँडमेड असते. ही साडी बनायला जवळपास 84 दिवस लागतात. काय सांगता. आणि म्हणजे ह्याचं डाईंग वगैरे होण्यासाठी ह्याला सुकायला लागतं, ह्याची जरी, ह्याचा कडकपणा, पूर्ण खळ वगैरे सगळ्या गोष्टी जुळून यायला 80 ते 84 दिवस लागतात. आणि ही जवळपास 7 ते 8 माणसांची प्रोसेस आहे. तर त्याच्यानंतर हे एवढी सुंदर साडी बनते वेगवेगळी. तुम्हाला कलर डिझाईन वगैरे थोडेसे डिझाईन हँडमेड म्हणलं की डिझाईन वेगवेगळा येणार तुम्हाला. आणि हे त्याच्यामध्ये लोटस मोरांची, जे आपण सगळ्यात हेवी पैठणी म्हणतो, जे सगळ्यात भारी पैठणी असते. हो, सध्या खूप ट्रेंड आहे ह्या पैठणीची. आणि ह्याच्यामध्ये माझ्याकडे लोटस पैठणीमध्ये माझ्याकडे 4,000 पासून सुरुवात आहे. बरं का, हे तुम्हाला प्युअरचे दाखवतोय. तुम्हाला मोराच्या काठामध्ये 4,000 पासून सहसा आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळत नाही. जी मोराची बॉर्डर असते म्हाळसा पैठणी तीच बघायला मिळते. बाकी इतर ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळे डिझाईन्स वेगवेगळे प्रकार येतात, ते आपल्याला मुलचंद मिल मध्ये बघायला मिळते. खूप व्हेरिएशन आहे पैठणीमध्ये सुद्धा यांच्याकडे, बघू शकताय तुम्ही. ही प्युअर हँडमेड आहे. मार्केटला ही 60-70-80 अशा वेगवेगळ्या प्राइसने विकलेली असते. अच्छा, आपल्याकडे जवळपास 25,000, 27,000, 30,000 अशा रेंजमध्ये वेगवेगळ्या डिझाईन नुसार प्रकारानुसार बघायला मिळते. म्हणजे भरपूर ऑफर असतात, डिस्काउंट असतात. डिस्काउंट असतो वेगवेगळा. आणि हा ब्लाऊज येतो त्याचा, पैठणी म्हणलं जे हँडमेड घेतो त्याला सेल्फ ब्लाऊज येतो तुम्हाला सारखाच. खूप सुंदर ब्लाऊज पण आहे. आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता ओरिजिनल पैठणी आहे. याचे तुम्हाला धागे वगैरे मागच्या साईडला दिसणार नाहीत. धागे मागच्या साईडला दिसले तर ती ओरिजिनल नसते. ही ओरिजिनल पूर्ण लॉक केलेली पैठणी आहे. धागे वगैरे तुम्हाला अजिबात त्याच्यामध्ये दिसणार नाही. पूर हँडमेड आहे ते. हे जे प्रकार दाखवते तुम्हाला सगळे प्युअर हँडमेडचे. हे बघा, पदराला पण तुम्ही बघू शकता एकदम ओरिजिनल पैठणी ओळखण्याचा हा प्रकार आहे. आता त्याच्यामध्ये हे एक आम्ही मागच्या महिन्यामध्ये लॉन्च केलेला प्रकार आहे. काय सांगता, नवीन प्रकार एकदम लेटेस्ट. विदाऊट बॉर्डर पैठणी. विदाऊट बॉर्डर पैठणी, ह्याला बॉर्डर नाही काही नाही, पूर्ण सेल्फ प्रकारामध्ये विदाऊट बॉर्डर मध्ये पूर्ण सिंगल पल्लू येणार, पूर्ण बॉक्स पदर मध्ये वेगळा प्रकार. आणि लाईटवेट दिसते साडी, एकदम लाईटवेट. म्हणजे कसं असतं, बरेच येणाऱ्या गिराईक असतात ना, त्यांच्यासाठी म्हणजे काहीतरी जास्त झकमक त्यांना आवडत नाही, जास्त हे नाही, त्यांच्या डिमांड होती, त्याच्यामुळे आपण हे वेगळा प्रकार बनवण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच जणांना सिंपल, सोबर आणि एकदम रिच लागतात. त्या हिशोबाने आपण हे वेगवेगळे प्रकार बनवले. आणि आता सध्या चालू असलेल्या क्रेज मध्ये बनारसी मध्ये नवरी म्हटलं की कसं शालूचा प्रकार आला. शालू आपल्याकडे महाराष्ट्रात तर शालू शिवाय लग्नामध्ये हेच नाही. आणि साऊथ इंडियन वगैरे शालू बराच क्रेज मध्ये आहे, पण त्याच्यामध्ये आता हे बनारसी मध्ये जाल डिझाईनचा एक प्रकार आहे. जाल डिझाईन, हा हा प्रकार खूप क्रेजला आहे. बुट्ट्यांचा म्हणलं की बऱ्याच कस्टमरला वाटतं वेगळा प्रकार आहे, पण त्याच्यामध्ये असं नवीन काहीतरी जाल डिझाईन मध्ये वेगळा प्रकार बनवलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला काट, कलर, डिझाईन, कॉम्बिनेशन सगळे वेगवेगळे मिळतील. आणि एकदम सॉफ्ट प्युअर सिल्कचं ह्याची रेंज आपल्याकडे 4-4.5 पासून सुरुवात होईल. आणि ह्याच्यामध्ये कॉपर मिळेल तुम्हाला, गोल्डन मिळेल, सिल्वर मिळेल, तिन्ही पण प्रकार मिळेल. मिल असल्यामुळे कसं आहे, तुम्हाला जरीमध्ये एवढं व्हेरिएशन मिळेल, कापडामध्ये एवढं व्हेरिएशन मिळेल.
खूप डिझाईन्स कलर प्रकार बरेच बघायला मिळतील. म्हणजे कुठली बनारसी सिल्क मध्ये सुद्धा आपल्याला सगळ्या व्हरायटीच्या यांच्याकडे साड्या मिळतील. नवरीचे शालू असतील, लो रेंज पासून हाय रेंज पर्यंत आपल्याला या ठिकाणी बनारसी साड्या देखील मिळतील. शालू तर 1000 पासून सुरुवात आहे आपल्याकडे, पण त्याच्यामध्ये जसं जसं तुम्ही भारी 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 म्हणताल असं तसं तुम्हाला मिळून जाईल डिझाईन कलर पॅटर्न. आता हे साऊथ इंडियन मध्ये रेखापट्टू टिश्यूचा प्रकार आहे हा. त्याच्यामध्ये माझ्याकडे तुम्हाला 4000 वेगवेगळी डिझाईन वेगवेगळे कलर सुरुवात होतील. तसं कमी पासून आहे 1500 जी 3500 विकतो आपण त्या रेंज पासून सुरुवात आहे. याच्यामध्ये याला टिश्यूचा प्रकार म्हणतात. याच्यामध्ये कलर डिझाईन रेंजनुसार वेगवेगळं तुमच्या बजेटनुसार सुंदर साडी मिळेल. याच्यामध्ये वन साइड ब्रॉड काट आहेत आणि या साइडला स्मॉल काट आहे. साऊथ इंडियन म्हणलं की मोठे काट आलेत आणि पेस्टल कलर जास्त आले. हो आणि ही काय ओरिजिनल आहे? हा ही ओरिजिनल हँडमेड आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 8-9 हजाराच्या रेंज पासून ते तुम्हाला जशी पाहिजे तशी पुढे मिळून जाईल. हिची काय प्राइस आहे? ह्याची 11000 असेल. 11000 हे त्याच्यामध्येच तुम्हाला थोडंसं हँडमेड मध्ये मीनाकारी. अच्छा मीनाकारी. हा खूप सुंदर. आणि ह्याच्यामध्ये जे वर्क आहे हे कलर नाही धाग्याचं वर्क आहे, पूर्ण थ्रेड वर्क येणार तुम्हाला. हे थ्रेड वर्क आहे. थ्रेड वर्क पूर्ण धाग्याचं. हे जे वर्क आहे प्रिंट वगैरे नाही, हे पूर्ण थ्रेड वर्क आहे आणि एकदम ओरिजिनल आपल्याला साऊथ इंडियन साडी या ठिकाणी पाहायला मिळते. पूर्ण हँडमेड ओरिजिनल साऊथ इंडियन साडी येणार तुम्हाला. नवरीसाठी तर खूप सुंदर पॅटर्न आहे. आता ट्रेंड मध्ये हा खूप प्रकार आहे. साऊथ इंडियन म्हणलं नवरी म्हणलं की आपल्या महाराष्ट्रात असण्या कुठे असणार, साऊथ इंडियन हा प्रकार खूप क्रेज आहे सध्या. खूप खूप क्रेज आहे त्याचा. आणि दोन्ही साइडला तुम्ही या ठिकाणी बघताय ब्रॉड काट दिलेले आहे. तुम्हाला पाहिजे असं छोटे काट हवे असतील छोटे काट मिळतील, मोठे काट हवे त्याच्यामध्ये पण व्हेरिएशन आहे. खूप व्हेरिएशन आहे, खूप डिझाईन्स आहेत. म्हणजे असं नाहीच की कुणाला आवडणार नाही, कुणाला आवडणार नाही असं नाहीच. तुम्ही फक्त प्रत्येकाच्या टेस्टची साडी आहे. बस बस. कारण आमच्याकडे कसं आहे माहितीये का, बाहेर देशातनं बऱ्याच ठिकाणी आम्ही बरेच, आता आमचा ऑनलाईन पण ऍप असल्यामुळे बऱ्याच ठिकाणावरनं कस्टमर येतात. सगळ्यांची टेस्ट आम्हाला ठेवावी लागते. या साडीचा काय प्राइस आहे? ह्याची 18000 बसेल. प्युअर टिश्यू मध्ये हँडमेड साडी आहे. ही तशी मार्केटला 36000-35000 या रेंजच्या पुढे विकली जाते, पण आपण 18000-19000 अशा रेंज मध्ये ह्या मीनाकारी टिश्यू विकतो. खूपच रिच आहे, एकदम सॉफ्ट साडी आहे, एकदम हेवी छान ओरिजिनल साऊथ इंडियन साड्या आपल्याला या ठिकाणी खरेदी करता येतील. हे बघा जस्ट आताच आलेली पैठणी. माझ्याकडे असं रोज वेगवेगळ्या प्रकार वेगवेगळ्या साड्या येतच राहतात. हा कलर 12-15 हजाराच्या पुढे सहसा येतो, पण हा आम्ही 3000 बनवून घेतलाय. अच्छा लो रेंज मध्ये हा कलर. लो रेंज मध्ये. आणि हा कलरचा आता सध्या एवढं फॅड आहे ना, सी ग्रीन कलरचा पोस्टर लावलेला मी तिथे. हो खरंच खूप सुंदर. आणि ह्याचा फील बघा ना कपड्याचा तुम्ही, प्युअरही त्याच्या पुढे फिकं पडेल अशा टाईपचा आहे. हा 3000-3500 रेंज मध्ये तुम्हाला मिळून जाईल. मस्त. म्हणजे ओरिजिनल साठी एवढे पैसे द्यायची पण गरज नाही. याच्यामध्ये तुम्ही पॅटर्नच्या साड्या आपल्याला कमी बजेट मध्ये मिळतील. आम्ही जे कलरिंग आम्ही जे डाईंग वापरतो ना, हे एकदम 100% प्युअर सिल्क वापरतो. प्युअर सारखा जो कलर येतो हा बघा तुम्ही ग्रीन कलर, एकदम 100% प्युअर सारखा कलर जो येतो ना तसा. आणि एकदम सॉफ्ट आहे, मस्त साडी आहे, एकदम प्युअर वाटते. म्हणजे 3000 हा कपडा तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रात कुठे मिळणारही नाही. कॉपर जरीच्या, कॉपर जरी मध्ये आहे. कॉपर सिल्वर आणि गोल्डन, गोल्डन जरी मध्ये बघायला मिळेल. हे साऊथ इंडियन ब्रॉकेट मध्ये येणार. ह्याच्यामध्ये तुम्हाला माझ्याकडे 500 रुपयापासून सुरुवात मिळेल. बाकी जसं तुम्ही पुढे घ्याल त्या हिशोबाने तुम्हाला 500, 1000, 1500, 2000, 5000, 10000 असे वेगवेगळे आपापल्या बजेट. हो बजेटनुसार वेगवेगळी व्हरायटी मिळेल. आणि हे तुम्हाला शालू मध्येच येणार सोरस्की वर्क. आता हल्ली मोठ्या खड्यांचे शालू तेवढे क्रेजला नाहीयेत, तरी पण आपल्याकडे कसं आहे सगळ्या टेस्टचं कस्टमर असल्यामुळे बरेच हे येतात प्रत्येकाच्या आवडी निवडी वेगळ्या. आणि हे सोरस्की वर्क मध्ये सिम्पल सोबर आणि रिच, जास्त वर्कही नाही, सिम्पलही आणि सोबरही वाटेल. आणि हे डायमंड हे मोठे नसल्यामुळे वजन थोडस लाईट वेट, खूप लाईट वेट येणार. आणि हे सोरस्की डायमंड आहेत, ह्याचा तुम्हाला कुठलाही त्रास टोचणार नाही, काही नाही, अंगाबरोबर बसतील आणि पडणार नाहीत सगळ्यात. आणि हे लग्नासाठी घेतात पण तुम्ही नंतरही वापरू शकाल. ह्याला डिझायनर साडी पण म्हणतात, दुलन साडी ज्याला म्हणतो ना आपण, तर तशा टाईपचं दुलन साडी. ह्याच्यामध्ये असे तुम्हाला मोठ्या बुट्ट्या छोट्या बुट्ट्या दोन्ही तिन्ही प्रकार बघायला मिळतील, असे जशी पाहिजे तशी. आणि रंग पण तुम्हाला शालू मध्ये सहसा 5-7 रंग बघायला मिळतात, पण याच्यामध्ये माझ्याकडे 10-12 रंग आहेत. काय सांगता? हो याच्यामध्ये पेस्टल कलर पण बनवलेले आहेत आपण, जे लाईट कलर येत नाहीत सहसा शालू मध्ये, पण ते बनवलेले आहेत. आणि ते क्रेजला पण आहे, त्यांना कस्टमर लाईक पण करतो हल्ली आता तशा साड्यांना. पेस्टल कलरचे जे शेड्स आहेत त्याच्या हिशोबाने बघू शकताय. पदर एकदम रिच दिलेला आहे आणि ऑल ओव्हर याच्यावर सोरस्की डायमंडचं वर्क केलेलं आहे, त्याच्यामुळे खूप छान गेटअप येतोय साडीला. आणि असे जाळीचे टेसल्स लावलेले आहेत मल्टी कलर मध्ये. आणि ब्लाऊज बघू शकताय, ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे. ब्लाऊज पण एकदम हेवी आहे. आणि ब्लाऊजच्या काटला पण असे छान सोरस्की डायमंड लावलेले आहेत. तर खूप सुंदर साडीचा पॅटर्न आहे. तर अशा खूप सुंदर वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आपल्याला मूलचंद मिलमध्ये पाहायला मिळतील.